विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। नमस्कार। आंदोलन। ठाणे शहर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांनी आज सोमवार दिनांक 24/1/2022 रोजी दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह ठाणे येथे भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल निषेध व्यक्त करण्यात येणार आहे। तरी सर्वांनी ठाणे शासकीय विश्रामगृहावर मोठ्या संख्येने वेळेवर यावे। धन्यवाद। ॲडव्होकेट निरंजनजी डावखरे, आमदार जिल्हा अध्यक्ष ठाणे शहर जिल्हा। चालू करू का? हा घ्या। एक मिनटं सांगतो। हा साहेब, काय सांगताल आंदोलनामध्ये? माननीय पंतप्रधानांच्या विरोधात नाना पटोले यांनी जे खालच्या स्तरावरचं वक्तव्य केलं याच्या विरोधात आज राज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलन होत आहे। आणि या संदर्भातलं आंदोलन होत असताना आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस सगळ्याच ठिकाणी या संदर्भातलं आंदोलन होत आहे त्यावेळेस लोकांची प्रतिक्रिया अतिशय तीव्र आहे। आपल्या पंतप्रधानांची ज्यावेळेस जागतिक पातळीवर कौतुक होत असताना आपल्याच राज्यातले काही नेते स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या राजकीय उद्देशासाठी या स्वतःची किंमत वाढवण्यासाठी त्यांच्याबद्दल जी वक्तव्य करतात त्यासाठी निश्चितपणे समाजाच्या सर्व क्षेत्रांमधनं या संदर्भातलं तीव्र निषेध व्यक्त होतो आहे आणि त्याची एक भूमिका घेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने या इकडे आज आंदोलन झालेलं आहे। सर, नाना पटोलेंनी नुकतंच काही वेळापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली, त्यामुळे त्यांनी असं म्हणणं आहे की माझ्या तोंडून हे कुठल्या प्रकारचं असं विधान आलेलं नाही आहे। हे जे विधान आहे तिथला गावगुंड कोणी मोदी आहे त्याच्या तोंडून आलं। हे खरं तर आत्ता सावरासावरीची भूमिका खरं तर नाना पटोले घेत आहेत। राज्यामधनं ज्यावेळेस नारायणजी राणे आपले जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्यासाठी राज्याची भूमिका एक आणि नाना पटोलेंच्या बाबतीत भूमिका एक अशी जी दुटप्पी भूमिका चालू आहे राज्य शासनाची त्याचाही निषेध आम्ही खरं तर या इकडे केलेला आहे। आणि फक्त स्वतःची सावरासावरी आज हा विषय अंगलट येतो आहे। वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातली तक्रारी झालेल्या आहेत। आमची राज्य शासनाकडे मागणी आहे की या संदर्भात कायदेशीर कारवाई राज्य शासनाने घ्यावी। आहे की माझं नाव घेऊन भारतीय जनता पार्टी जे महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये कुठेतरी मला टार्गेट करते? नाही, त्यांना आम्हाला टार्गेट करायची गरजच नाही ना। त्यांचं वक्तव्य त्यांनी जर त्यांच्या नियंत्रणात ठेवून केलं तर निश्चितपणे कोणाला त्यांना टार्गेट करायची गरज नाही। त्यांच्याच पक्षातनं ते खरं तर टार्गेट होत आहेत। फोटो तर होऊन दे, मग बाईक घे ना। नाना पटोले भडवा है।
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.